हाय नमस्कार. तर इकडे बघा, रुद्रांशचे पप्पा रुद्रांशला खाली घेऊन गेलेत. आता त्याला बरं वाटतंय, त्यामुळं ते आता रूममध्ये थांबतच नाही, सारखा खाली पळायला लागला. आता त्याच्या ब्लड टेस्टचे पण रिपोर्ट आलेत, तर सगळे रिपोर्ट चांगले आलेत. आता थोड्या वेळाने आता त्याला डिस्चार्ज मिळणार आहे. डॉक्टरला सिस्टरला द्यायचे ते इंजेक्शन दिले की पप्पांनी. तू दरवाजा का बंद केला र? येतात कोण? येत आहे डॉक्टर, येतात म्हणून दरवाजा बंद केला. आज एकच द्यायचं इंजेक्शन तिला. इंजेक्शन नाही द्यायचं, सलाईन एकच लावायची आणि मग आपण घरी जायचंय. बर का? जायचं ना घरी? घरी जायचंय ना तुला? डॉक्टर येतात म्हणून दरवाजा बंद करतोय ती. सारखं पळायला लागलंय आता. आता घरी जायचं, बरं वाटायला लागलंय आता त्याला, है ना? हा हे ना डॉक्टरांना इथं बसायला, सिस्टरला आहे की नाही लावायची? लावायची ना? लावायची का? रुद्दू सांग की बर घरी जायचंय का? सांग जायचं ना. हळू हळू हळू. शूज वर कशाला? शूज दिसत नाहीत काय तुला? घरी जायचंय का? राहायचंय इथंच? हा इथंच राहायचंय का? हो चला मग परत एक लावूया. आता शी लावायची ह्याला आता दुसरी. हाय बघ, ह्याला नाही जायचं घरी, नाही म्हणतोय ती. रुद्रांशला आता डिस्चार्ज मिळालाय आणि आता आम्ही घरी चाललोय. रुद्रांश रडतोय, त्याला पुढं बसायचंय. पेट्रोल टाकायचं ना पप्पा? काय करतो ते? काय करतो बॉटल नवीन घेऊ आपण. बॉटल राहिली हॉस्पिटल मध्ये का? बरं आपण नवीन घेऊ. आपण घरी जायचं काय? तुझी स्टीलची शाळेची का? नाही ती आणली की मी? ती आणली मी शाळेत, ती हॉस्पिटलमधून आणली मी. बॅगमध्ये ठेवली की मी? तुला माहित नाही झोपला होता. चला आता घरी. आम्ही घरी चाललो आता, है ना? कुठं चाललंय? कुठं चाललंय?
आणि आता आम्ही घरी आलोय. आता रुद्रला बरं वाटतंय. कुठं आला? घरी आला का? फ्रीज वय ये इकडे इकडे चल. बेल कांडतंय अजून.